नमस्कार, मी स्वीटी कांद्रेकर. वीकेबी न्यूजमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. पिस्तुलाच्या धाकावर ठाणेदाराचे तरुणीशी अश्लील साळे, न्यूड फोटो पाठवण्याचा केला आग्रह. नो हॉर्न पोलिसांचा अनोखा उपक्रम, पोलीस रॅली काढून वाहतूक नियमाचे धडे. आणि आरटीईची भूल करणाऱ्या पालकावर गुन्हा दाखल, खोटी माहिती दिल्याबद्दल 17 पालकावर गुन्हा दाखल, बनावट कागदपत्र आरटीई प्रवेश. आता सविस्तर वृत्त. आपला न्यूड फोटो पाठवून तरुणीचे न्यूड फोटो पाठविण्याचा आग्रह धरणाऱ्या आणि पिस्तुलाच्या धाकावर तिच्याशी अश्लील साडे करणाऱ्या अकोला येथील पोलीस निरीक्षकाविरुद्ध नंदनवन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे नाव पुढे आल्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली असून महिलाच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यानेच असे वर्तन केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. धनंजय सायरे 56 वर्ष, धामणगाव अमरावती असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. पीडित 22 वर्षीय तरुणी मूळची अमरावती जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिचे वडीलही पोलीस खात्यात आहे. तरुणीचे वडील आणि आरोपी धनंजय सायरे हे एकाच बॅचमध्ये होते, त्यामुळे धनंजयचे तरुणीच्या घरी येणे जाणे होते. घरी ये जा असल्यामुळे आरोपी धनंजयची तरुणीवर नजर पडली. पुढे तो खात्यांतर्गत परीक्षा देऊन पोलीस निरीक्षक पदापर्यंत पोहोचला. तरुणीचे एमटेकपर्यंत शिक्षण झाले असून पोलीस अधिकारी व्हायचे असल्यामुळे ती सध्या नागपुरात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. आरोपी धनंजय सायरे यांनी तरुणीशी मैत्री केली. मागील 5 वर्षापासून त्याचे संबंध आहेत. यातून तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. त्याने तिला आयफोन भेट दिला, तसेच वेळप्रसंगी आर्थिक मदतही केली. आरोपी धनंजय नागपुरात येऊन तिला नेहमीच भेटत होता. परंतु मागील काही दिवसापासून आरोपी धनंजयने तरुणीला व्हॉट्सअपवर अश्लील मेसेज पाठवणे सुरू केले. त्याने आपला न्यूड फोटो तरुणीला पाठवून तिचा न्यूड फोटो पाठवण्याचा आग्रह धरला. त्याचा मेसेज पाहून तरुणीला आश्चर्याचा धक्का बसला. तिने आपला न्यूड फोटो पाठवण्यास नकार दिला, त्यामुळे संतप्त झालेल्या धनंजयने तिला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवले. परंतु तिने हॉटेलमध्ये भेटण्यास नकार दिला. त्यामुळे शनिवारी सायंकाळी आरोपी धनंजय तरुणीच्या घरी गेला. त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली, तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने प्रतिकार करताच आरोपी धनंजयने आपली पिस्तूल तिच्यावर रोखून तिच्याशी अश्लील चाळे केले. आपण भेट दिलेला आयफोन आरोपी धनंजयने हिसकावला. यामुळे घाबरलेल्या तरुणीने आरडाओरड केल्यामुळे आरोपी तिथून निघून गेला. त्यानंतर तरुणीने नंदनवन पोलीस ठाणे गाठून आरोपी धनंजय विरुद्ध तक्रार दिली. नंदनवन पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 354 व इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नंदनवन पोलीस करीत आहे. जो महिलाओं से रिलेटेड इश्यू है उसमें हमने हमारे जो भी अलग अलग विंग है, पुलिस स्टेशन है, पुलिस दीदी है, ये सब के हमारे हमने बार बार मीटिंग्स किए. उनको यही बताया गया कि हम लोगों को अप्रोच करना चाहिए स्कूल में, कॉलेजेस में, सोसाइटीज में, कि हम आपके साथ में, अगर आपको कोई भी इंटरनेट पे या फिर आपको कोई तकलीफ देते हैं, स्टॉकिंग करते हैं, उसके बारे में हमें इन्फॉर्मेशन दीजिए और हम उसके ऊपर कार्रवाई करेंगे. तो इसमें अवेयरनेस भी और कानूनी तरीके से भी हर तरफ से हम लोग इसमें कार्रवाई करेंगे. नको तेथे नको तेव्हा कर्णकर्कश हॉर्न वाजवून डोके भांबवून सोडणाऱ्या वाहन चालकांना आज पोलिसासह वाहतूक विभागातर्फे वाहतूक नियमाचे धडे दिले गेले. कर्णकर्कश हॉर्न वाजवणे हे असभ्य वर्तन असून त्याद्वारे इतरांना त्रास होऊ नये असे आवाहन पोलीस रॅली काढून वाहनधारकांना करण्यात आले. शांतता सर्वांनाच प्रिय असली तरी गरज नसतानाही हॉर्न वाजवण्याच्या घाणेरड्या सवयीमुळे लोक जाणते अजाणते इतरांना त्रास देतात. हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजामुळे अनेक शारीरिक व्याधी जडतात. रक्तदाब वाढणे, कमी ऐकू येणे, मानसिक संतुलन ढळणे यासारख्या शारीरिक तक्रारींना सामोरे जावे लागते. अनावश्यक ठिकाणी हॉर्न वाजवण्याची वाहनधारकाची सवय सुटावी यासाठी पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून शहरात नो हॉर्न डे उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस स्टेशनमधील अधिकारी कर्मचारी, वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते जनजागृतीसाठी रस्त्यावर उतरले. हॉर्न करू नका, कारण हे जे आपली एन्झायटी, स्ट्रेस आणि टेन्शन हे दर्शवतात. तुम्ही विदाऊट हॉर्निंग पण गाडी चालू शकतात आणि याचे फार दुष्परिणाम होतात. आणि याचे मेन जर तुम्ही बघितला हॉस्पिटलचे समोर तिथे लाऊडस्पीकर किंवा हॉर्न्स वाजवतात लोक, शाळा आहे तिथे करतात, किंवा कोणी इथे रेझिडेन्शियल सोसायटीज आहेत तिथे पण त्यांना माहिती नाही कोणी वयस्कर माणूस आहे तिथे, कोणी बिमार आहेत का, हे सगळे बघून तुम्ही निर्णय घ्या. आणि हे
हॉंकिंग तर अजिबात बंद करा, कारण विदेशात जर तुम्ही बघितला तिथे हॉंकिंग कोणी करत नाही, मग इथे कशा गरज आहे त्याची? ते लोक म्हणतात समोरचा माणूस हटत नाही किंवा हे वेगवेगळे रिझन्स येतात, ते काही रिझन्स नाही आहे, तुम्ही ट्राई करा. मी 2005 पासून कधीही हॉंकिंग केली नाही, काली मी मोटरसायकल राईड केला हेल्मेट वगैरे सगळं घालून, आणि त्याशिवाय मी एकही वेळेस हॉंकिंगची गरजच पडली नाही. आणि 1-2 मिनिटाचा फरक पडतो ते पण पडत नाही, आणि त्याच्यामुळे तुम्ही एकदम शांत राहतात, पीसफुल राहतात, आणि तुमचे ॲक्सिडेंट वगैरे जे होतात ते पण ॲक्सिडेंट होणार नाही. शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी खोटी प्रमाणपत्रे सादर करण्याच्या तक्रारीनंतर विस्तार अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीच्या अहवालानंतर सीताबर्डी पोलिसात 17 पालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरटीई बाबत अशा प्रकारची कारवाई करण्यात आल्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. बर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत जे शिक्षण विस्तार अधिकारी जेडपीचे आहेत त्यांच्या चौकशी स्कूलमध्ये जे आरटीई अंतर्गत ऍडमिशन होतात त्याच्या अनुषंगाने काही पालकांनी जातीचे दाखले हे खोटे बनावट तयार करून त्याच्या अनुषंगाने ऍडमिशन मिळवलेले होते. त्या पद्धतीने जे भवन स्कूल आहे त्या ठिकाणचे 11 पालक आहेत त्यांची चौकशी झाल्यानंतर त्या ठिकाणी असं निदर्शनास आले की त्यांनी खोटी कागदपत्र बनावट कागदपत्रांतर्गत आरटीई अंतर्गत ऍडमिशन झालेले आहे. त्याच्या अनुषंगाने जेडपीचे जे विस्तार अधिकारी आहेत त्यांची समिती माननीय सीओ मॅडम यांनी नेमून त्याच्या अंतर्गत चौकशी झाल्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आम्ही त्याच्या अंतर्गत तपास पुढील करत आहोत. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा आपलं स्वागत. वाढत्या घरपोळी व चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी कंबर कसली आहे. त्याच अनुषंगाने तपास करून सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखाकडून वाहन चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आणले. पोलीस ठाणे MIDC हद्दीतील 2 व पोलीस ठाणे कोतवाली हद्दीतील 1 असे एकूण 3 गुन्हे उघडकीस आणून 1,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये वाहन चोरीच्या घटना आणि घरफोडीच्या घटना होत आहेत, तर त्या धर्तीवर वरिष्ठांनी त्याची दखल घेऊन आमचे पोलीस उपायुक्त गुन्हे श्री निमित गोयल सरांनी सर्व पथकांना त्याबाबत अधिक तपास करायची आणि गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यान्वये आमच्या पथकाचे पोलीस अंमलदार अश्विन मांगे यांनी त्यावर थोडासा अभ्यास केल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशन MIDC येथील 1 गुन्हा 428/24 याच्यामध्ये एक तांत्रिक पुरावा उपलब्ध झाला आणि त्याच्यावरून त्यांच्या लक्षात आलं की हा जो गुन्हा आहे हा 2 विधी संघर्षग्रस्त बालकांनी केलेला आहे. त्यानंतर त्यांनी त्यांची जी गुप्तचर यंत्रणा आहे तिला सतर्क केलं आणि त्यातून त्यांच्या लक्षात आलं की एक विधी संघर्षग्रस्त बालक भेटी कदान पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक काळ्या रंगाची ॲक्टिवा गाडी घेऊन आहे बाबा ही माहिती मिळाल्यानंतर ते चौकशी केल्यानंतर ती ॲक्टिवा गाडी तो मुलगा मिळून आला विधी संघर्षग्रस्त बालक आणि त्याच्याकडे एक काळ्या रंगाची ॲक्टिवा गाडी होती ज्याच्यावर नंबर प्लेट नव्हती. तर मग त्याची चौकशी केली आणि अधिक तपास केल्यानंतर त्याच्यामध्ये एक नंबर प्लेट मिळाली. त्याला त्याच्याबद्दल विचारपूस केल्यानंतर त्याने सांगितलं की पोलीस स्टेशन कोतवालीमध्ये 158 क्रमांकाचा गुन्हा होता, त्याच्यामध्ये त्याने ती गाडी चोरलेली होती आणि त्याच्यासोबत आणखी एक विधी संघर्षग्रस्त बालक होता आणि ही गाडी तो वापरत होता. त्याचवेळी मग त्याला MIDC ज्या गुन्ह्याबद्दल आम्हाला माहिती होती त्याबद्दल विचारली तर त्यांनी सांगितलं की ती पण गाडी त्यांनी चोरलेली आहे आणि त्याच दुसऱ्या विधी संघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने ती चोरलेली आहे. त्या व्यतिरिक्त त्याच्यासोबत आणखी एक शुभम चौधरी नावाचा त्याच्यापेक्षा थोडा मोठा असलेला एक त्याचा मित्र होता ज्याच्या मार्फतीने त्या गाड्यांची अदलाबदल करणं किंवा विकण्याचं ते काम तो करत होता. त्यानंतर मग ह्या सगळ्या संदर्भामध्ये विचारपूस केल्यानंतर MIDC गाडी जी आहे ती त्याने फुकेश्वर गाव तालुका उमरेड इथे प्रज्वल पाटील यांच्याकडे दिल्याचं कळलं. प्रज्वल पाटील यांच्याकडे गेल्यानंतर तिथे आणखी एक ग्रे रंगाची मेटॅलिक ग्रे रंगाची गाडी मिळाली. त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की शुभम चौधरीनी त्यांना ती दिलेली होती. मग शुभम चौधरीला विचारल्यानंतर ती गाडी त्याला सर्वेश्वरूप T2 परिहारनी दिल्याचं कळलं. तर अशा प्रकारे हे 2 विधी संघर्षग्रस्त बालक यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमधील 158 क्रमांकाच्या गुन्ह्यामधली MIDC 428 क्रमांकाच्या गुन्ह्यामधली गाडी चोरल्याचं निष्पन्न झालं. त्याचवेळी त्यांच्यासोबतचा जो मित्र होता शुभम चौधरी यांच्या मार्फतीने आणखी पोलीस स्टेशन MIDC 674 क्रमांकाच्या गुन्ह्यामधली आणखी एक मेटालिक ग्रे कलरची एक्सेस गाडी आम्हाला मिळाली, ती आम्ही ताब्यात घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात सभा आणि रोड शो केले. 10 वर्ष सत्तेत राहूनही त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही. त्यांना प्रचारात कुठेही प्रभाव पाडता आला नाही म्हणून ते खोटे बोलून दुष्प्रचार करत आहे. पण जनता त्यांच्या या भूलपाथांना बळी पडणार नाही. देशात आणि राज्यात परिवर्तन निश्चित आहे असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. खरं तर या 5 स्वेच्छा निवडणुकांमध्ये सत्तेमधल्या असलेल्या भाजपला त्यांनी 10 वर्षात या देशाचा विकास केला या पद्धतीचा आव्हानाचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी नेमका विकास काय केला हे ते सांगण्यामध्ये खऱ्या अर्थानं अयशस्वी ठरले आणि त्यांना ते सांगताही आलं नाही, कारण की त्यांनी विकासच केला नाही. भ्रष्टाचार, तानाशाह व्यवस्था, केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग, महिलांवर अत्याचार, बेरोजगारांना कायम बेरोजगार करण्याची एक व्यवस्था, शेतकऱ्यांवर सातत्यानं अन्याय. या निवडणुकीच्या काळात जवळजवळ 267 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. पण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी साधं शेतकऱ्यांबद्दलची भूमिकासुद्धा मांडायला ते पुढं जाऊ शकले नाही. ज्या पद्धतीनं राहुल गांधीजींनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई ही पदयात्रा केली आणि त्या आधारावर या देशाच्या लोकांच्या भावना ज्या 5 गॅरंटीच्या माध्यमातून 25 मुद्द्यासहित ज्या मांडल्यात ते जनतेने मान्य केल्या. आणि नरेंद्र मोदी जितके पहिल्यांदा इतक्या सभा त्यांनी महाराष्ट्रात केल्यात, मग अमित शहा, त्यांची योगी असे अनेक नेते आलेत, पण त्यांचा कुठलाही प्रभाव नाही. जेवढे ते आलेत तेवढंच महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये फायदा झालेला चित्र आपण पाहतो आहे. जे आता कालपरवाच्याच घटनेचं आपण उदाहरण घेऊ तर रोड शोच्या नावाने नरेंद्र मोदीजींनी पूर्ण मुंबईलाच वेठीस पकडलेलं होतं. तिथल्या लोकांना तासो न तास त्यांनी, कारण की मोदीजींनी आपल्यासाठी जे काही नियम बनवले स्पेशल, की त्यांच्या 100 किलोमीटरच्या आवऱ्यामध्ये कोणीच फिरकू शकणार नाही. मग मेट्रो बंद करून टाकलेत, विमानं बंद केलेत, आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये मुंबईकरांची हालत काय झाली असेल ते आता अंदाज बांधा. त्यांना मुंबईचे लोक जमवता आले नाहीत म्हणून गुजरातचे लोक रोड शोसाठी आणावं लागले, असे चित्र आपण पाहिलेलं आहे. परवा आम्ही जी सभा घेतली महाविकास आघाडीची, आणि एकीकडे सत्ता पक्षाची पण शिवाजी पार्कमध्ये सभा होती, त्यांना बाहेरून लोक आणावं लागले, मुंबईचे लोक मिळाले नाही. म्हणजे ही परिस्थिती आपण पाहिलेली आहे. आणि त्या माध्यमातून आज महाराष्ट्रामधल्या उद्या जे शेवटचं 5व्या टप्प्यातलं महाराष्ट्रातलं जे मतदान होते आहे, या सगळ्या मतदानाचं एक विश्लेषण आपण मांडलं तर 4 टप्प्यामध्ये तर महाविकास आघाडीच मोठ्या संख्येनं पुढे आहे. उद्याच्याही निवडणुकीमध्ये, उद्याच्याही मतदानामध्ये हा महाविकास आघाडीच्याच बाजूनं कौल आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि महाराष्ट्रातूनच भाजपमुक्त महाराष्ट्र हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या तरुणांनी, महिलांनी, गरिबांनी हे ठरवलेलं आहे. आणि भाजपमुक्त महाराष्ट्र करायचा निर्णय केलेला आहे. त्याचे निकाल आपल्याला येणाऱ्या 4 जूनमध्ये पाहायला मिळणार. ट्युशन क्लासमधून घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अखेर बेळा ठोकल्या. FIR च्या वर्णनावरून आरोपीला निष्पन्न केलं असून सोफियान सिराज शेख बळा ताजबाग असं आरोपीचं नाव असून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शनिवारी ट्युशन क्लासमधून अलंकार चौकवरून बीडीपेठ घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग एका अज्ञात व्यक्तीकडून केला गेला. अल्पवयीन मुलीने याची तक्रार सीतावर्डी पोलीस ठाण्यात केली. आरोपीचा कोणताही सुगावा नसताना पोलिसांनी FIR वरील वर्णनावरून आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. ये बात सच है. परसों 5:30 बजे एक 17 वर्षीय युवती अपना ट्यूशन पार्क ट्यूशन खत्म करके अलंकार चौक से गिरिपेट जा रही थी. उस दरम्यान एक लड़के ने उसका पीछा किया और उसकी छेड़खानी की.
और उसका कोई वर्णन नहीं था पुलिस के पास में, लड़के के और एफआईआर के वर्णन में से उसको निष्पन्न किया और उसका नाम है सुफियान सिराज शेख, बड़ा ताजपाक का वो रहने वाला है, उसको अरेस्ट किया है और अब उसकी जांच कर रही है अभी पुलिस। धनवटे नॅशनल कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर बबनराव तायवाडे यांना कृषी विकास प्रतिष्ठान नागपूरतर्फे विदर्भ गौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले। विमलाताई देशमुख सभागार येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते। या संस्थेच्या आवारामध्ये आपण सर्व बसलेलो आहोत। त्या संस्थेचे संस्थापक या देशाचे पहिले कृषी मंत्री शिक्षण मंत्री बहुसाहेब पंजाबराव देशमुख, विमलाताई देशमुख यांना मी या ठिकाणी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं काम करतो, या महान पुरुषांच्या आचारावरती विचारावरती आणि कर्तृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही संघटन आज देशभर उभं केलं। ते तथागत गौतम बुद्ध, माझी जाऊ अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, फतिमा शेख, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुसाहेब पंजाबराव देशमुख, वंदनीय राज संत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा यांनासुद्धा मी या प्रसंगी विनम्र अभिवादन करतो। आजच्या या कार्यक्रमाला ज्यांच्या हस्ते माझा सत्कार या प्रसंगी ते करण्यात आला ते या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, आमचे ज्येष्ठ बंधू, मार्गदर्शक, आदरणीय या देशाचे राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे। ते आमदार माझे धाकटे बंधू सुधाकररावजी अडबोले ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा सोहळा इथे संपन्न होत आहे। ते कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय गिरीश भाऊ गांधी, माझे ज्येष्ठ बंधू किंवा ज्यांच्या नेतृत्वामध्ये मी घडलो असं म्हणायला भावकन आहे, ते अंतराजी घारट, आमचे मित्र फिरदोजी मिंद्रा, निशिकांतजी गांधी या ठिकाणी बसलेले आहेत, श्रीरामजी काळे, अरुणजी वानखडे या ठिकाणी आहेत, सर्वच या ठिकाणी बसलेले आहेत, आमचा निलेश खांडेकर आहे, उमरकर या ठिकाणी बसलेला आहे, दुसरे गांधी राजेश गांधीजी या ठिकाणी आहेत। समोर उपस्थितांमध्ये आता कोणाकोणाचे नाव घ्यायचं, माझ्यापूर्वी ज्यांना ज्यांना हा पुरस्कार या ठिकाणी मिळाला ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक विजय जावंदिया साहेब या ठिकाणी आहे, माझ्यापूर्वी ज्यांना पुरस्कार मिळाला। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नगरधन ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सेतू केंद्राच्या संचालकाच्या लापरवाहीमुळे अनेक शेतकरी पंतप्रधान कृषी पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहिले, त्यामुळे शेतकऱ्यांना लाखोचे नुकसान सहन करावे लागत आहे। मिळालेल्या माहितीनुसार नगरधन येथील रहिवासी मोहित इखार, धनराज बारको आणि शोभा इखार यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 1 रुपयात नोंदणी केली होती। या नोंदणीसाठी सेतू केंद्राचे संचालक राहुल इखार यांनी शुल्क आकारले, 800 रुपये प्रति शेतकरी शुल्कही घेतले, परंतु सेतू ऑपरेटरने पोर्टलवर चुकीची माहिती भरल्याने शेतकरी 2,50,000 रुपयापासून वंचित राहिले। याबाबत 3 मे रोजी रामटेक तहसीलदार रमेश कोडपे यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती, मात्र 17 दिवसाहून अधिक काळ लोटला तरी रामटेक तहसीलदाराकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने शेतकऱ्याची आर्थिक स्थिती ढासळण्याची शक्यता आहे। वीकेबी न्यूजसाठी रामटेकहून शेखर पाटीलची रिपोर्ट। माझं नाव मोहित धनराज इखार, राहणार नगरधन। मी पीक विमा योजनेअंतर्गत 1 रुपयाचा विमा काढलेला होता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत, तर ह्या अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं त्या नुकसानाबरोबर आपलं फॉर्म भरण्यासाठी मी राहुल डिजिटल कॅफेमध्ये गेलो, राहुल इखार प्रोप्रायटर राहुल इखार यांच्याकडे गेलो, यांच्या गलत म्हणजे यांच्या याने गलत माहिती भरल्यामुळे मी या योजनेपासून वंचित राहिलो त्याची माहिती मी तहसीलदाराला दिली, त्या तहसीलदारांनी त्याच्यापर्यंत आतापर्यंत योग्य ती कारवाई केलेली नाही आहे आणि
मला असं वाटतं की रामटेक तहसीलदार यांनी मला न्याय द्यावा. पंतप्रधान योजनेचा आम्ही विमा भरलेला होता, पण राहुल इकार यांनी गलत भरल्या कारणाने आम्हाला त्याची काही भरपावती, शेतीच्या भरपावती मिळाली नाही. आणि आम्ही तहसीलदार साहेबाकडे तक्रार केली, पण त्याच्या काही त्यांनी अजून कारवाई पण केली नाही. पिस्तुलाच्या धाकावर ठाणेदाराचे तरुणीशी अश्लील साळे, न्यूड फोटो पाठवण्याचा केला आग्रह. नो हॉर्न पोलिसांचा अनोखा उपक्रम, पोलीस रॅली काढून वाहतूक नियमाचे धडे. आणि आरटीईची भूल करणाऱ्या पालकावर गुन्हा दाखल, खोटी माहिती दिल्याबद्दल 17 पालकावर गुन्हा दाखल, बनावट कागदपत्र, आरटीई प्रवेश. तुर्तास इथेच थांबूया, बघत रहा वीकेबी न्यूज. नमस्कार.